Sony Live. We live to entertain. Download the app. येडी बाबर, हे मी तसंच बोलते, पर आता तसं वागून चालणार नाही. का म्हणजे? लग्न आहे ना, म्हणूनच ही सर्व तयारी चालू आहे. माझी माय म्हणती म्हणजे मी तिच्या पोटी जन्म नाही घेतला, पर तिच्या प्रेमामुळे मला कधीच वाटलं नाही की ती माझी सावत्र आई आहे म्हणून. अनबा बा तो गुळाव आणि गोड हा, पर जर कोणी काही वाकड बोललं ना मला, तर त्याला तो सोडत नसतो. पर आता दोघ बी गप गप आहे, असणारच ना, त्यांच्या लेकीच लग्न आहे. आणि लग्न ते बी काय साध्या सुध्या घरात नाही होणार आहे. आमचे मालक या गावाचे मालक आहेत सूर्यभान जाधव. येडी बाबळ, असं होणार आहे. नवऱ्याचं कधी कोणी नाव घेतं का? नशीब तुमच्या समोर घेतलं ना, बायजीन समोर घेतलं असतं ना, तर हाऊसच फिटली असती माझी समधी. बायजी म्हणजे माझ्या वनाऱ्या सासूबाई. स्वभावानी लय तापट आहेत, म्हणजे त्यांच्याशिवाय या घरातलं एक बी पान इकडचं तिकडं होत नाही. आणि आमचे हे त्यांच्या शब्दाबाहेर नाहीत. दोघांचे बी स्वभाव एकदम सारखे आहेत, तापट. आमची तीन पोरं आहेत, म्हणजे माझ्या आता होणाऱ्या नवऱ्याची आधीची पोरं आता माझीच पोरं की नाही, वयानं माझ्याच एवढी आहेत. पर लग्नानंतर त्यांची आई बनून त्यांची जबाबदारी पार पाडायची आहे मला. हे सगळं कठीण वाटतंय नाही? माझ्या बी मनात लय दागदुख होती, पर कारण बी तसंच आहे ना. आता साधा संसार करायचा म्हणलं तरी किती भीती वाटते, आणि हित एवढ्या मोठ्या वाड्याची मालकीन बनणं म्हणजे काय खाऊच काम आहे का? मला माहितीये लय मोठी जबाबदारी आहे, पर मला खात्री आहे मी समद जमवून घेईन. आणि तवाच ऐश्वर्या सूर्यभान जाधव नाव लावता येईल. आणि आता या समद्याची जर घडी नीट बसवायची असेल ना, तर पहिलं पाऊल मलाच उचलावं लागेल. तू सौभाग्यवती हो. 5 एप्रिल पासून आपल्या सोनी मराठीवर. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनी लिव्ह ॲप.